प्रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इंस्टंट मावा रेसिपी. बऱ्याच वेळा आपल्याला मिठाई बनवायची असते पण आपल्याकडे मावाच नसतो, तर तुमचा हा प्रॉब्लेम मी आज दूर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इंस्टंट मावा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मिल्क पावडर, 1/2 कप दूध, 2 टेबलस्पून तूप आणि 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. जेवढं तुम्ही मिल्क पावडर घेणार आहात त्याच्या 1/2 आपल्याला दूध घ्यायचं आहे. चला तर मग इंस्टंट मावा बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला जे आपण सर्व साहित्य घेतलं आहे ते एका पॅनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर, दूध, तूप, कॉर्नफ्लॉवर हे सर्व आपल्याला असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ज्या गुठळ्या दिसत आहेत त्या आपल्याला अशा तोडून घ्यायच्या आहेत आणि असं सॉफ्ट बॅटर तयार करायचं आहे. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला गॅसवर ठेवून थोडं शिजवून घ्यायचं आहे. जे साहित्य आम्ही या कढईमध्ये मिक्स करून घेतलं होतं ते आता आपल्याला लो फ्लेमवर असं थोडं शिजवून घ्यायचं आहे. याला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. यासाठी तुम्ही शक्यतो असा नॉनस्टिक पॅन वापरा. त्यामुळे काय होईल, हे जे बॅटर आहे ते खाली चिकटत नाही. आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल, रेग्युलर पॅन वापरत असाल, तर हेवी बॉटमचा पॅन वापरा किंवा कढई वापरा. कारण हे बॅटर आपल्याला खाली चिटकू द्यायचं नाहीये. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा जो माव्याचा गोळा आहे तो असा मस्त रेडी झाला आहे. या मिश्रणाचा असा व्यवस्थित बॉल झाला की समजायचं की आपला जो मावा आहे तो रेडी आहे. या स्टेजला आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा मावा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचा आहे. याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून नंतरच याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. याला असंच पसरून ठेवून 5 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. हा मावा व्यवस्थित थंड झालेला आहे. मी तुम्हाला याचा एक बॉल बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मस्त सॉफ्ट असा मावा रेडी झालेला आहे. मार्केटमध्ये जसा अनस्वीटन मावा मिळतो अगदी तसाच हा मावा मस्त रेडी झाला आहे. तुम्ही याचा वापर कोणतीही मिठाई बनवण्यासाठी करू शकता. तर हा मावा वापरून तुम्ही कोणतीही मिठाई आता बनवू शकता. झाला की नाही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व? अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.